आपुले मरण पाहिले म्या डोळा। लेखिका राजश्री बर्वे। माझे डोळे उघडे का बंद आहे मला ठाऊक नाही, कारण तसा तर मी काही दिवस बेशुद्धच आहे, पण डॉक्टर म्हणतायत म्हणून बेशुद्ध, खरं तर मी यातून शुद्धीतच आहे। मध्येच काहीतरी कोमा कोमा असं कानावर येत आहे, पण कोमात असणाऱ्याचा मेंदू तर बंद पडलेला असतो ना, माझा मेंदू तर चालू आहे अगदी व्यवस्थित। अरेच्या इंजिनिअरिंग पूर्ण करीन मी। अरे पण तुला तर स्पोर्ट्स मॅनेजमेंट करायचंय ना। नको आई, बाबांच्या आयुष्यापुढे काही महत्वाचं नाहीये ग। अवस्था बघून मी हादरून गेले ग। हे आयसीयू, त्या नाकातल्या नळ्या, व्हेंटिलेटर्स, शपथ सांगते आई ते म्हणतील तशी वागेन, त्यांना आवडणाऱ्या मुलाशीच लग्न करेन। नीतूने आईला मिठी मारली आणि हमसून हमसून रडायला। अरे रे, दोन्ही मुलं बिचारी हादरून गेलीत अगदी। माझी अवस्था पाहून आपलं मन मारायला तयार झाली आहेत, माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला तयार झाली आहेत। नीतू, किती प्रेम आहे तिचं सुजयवर। परवा वाद झाला तेव्हा म्हणत होती सुजयशी लग्न नाही झालं तर हा जन्म अविवाहित राहील म्हणून, आणि आज मला हे असं मृत्यूच्या उंबरठ्यावर बघून तयार झाली की लग्नाला, मयुरेशी लग्न करायला तयारही झाली। नचिकित्स तेच
जराही आवड नसताना केवळ मी जबरदस्ती केली म्हणून सायन्सला गेला. म्हणत होता स्पोर्ट्स मॅनेजमेंटला जातो म्हणून, मी नाही ऐकलं. पैसा पाण्यासारखा खर्च केला पण इंजिनिअरिंगला घातलं. कशी बशी 2 वर्ष काढली त्याने. आता परत म्हणतोय वाटेल ते काम करीन पण इंजिनिअरिंग करणार नाही, कवढा बांधला माझ्याशी. त्याच दिवशी माझं ब्रेन हॅमरेज झालं आणि इथं हॉस्पिटलमध्ये. त्या दिवसापासून बेशुद्ध अवस्थेतच आहे मी. मघाशी शरीरात यायची धडपड केली तेव्हा अस्फुट असा आवाज बाहेर पडला तेवढ्यानही केवढी खुश झाली ती ग. खरंच किती प्रेम करतात माझ्यावर आणि मी किती स्वार्थी आहे, फक्त माझाच विचार करतोय. मुलांचं आयुष्य त्यांच्या मालकीचं आहे, माझ्या नाही. हे एवढं कसं कळत नाही मला. का त्यांनी मी म्हणेल तसंच वागायचं? चुकतंय का माझं? माझ्या इच्छा माझ्या आकांक्षा सगळ्यांच्या माथी मारतोय का मी? काय वाईट आहे स्पोर्ट्स मॅनेजमेंट? नचिकेतला आनंद वाटत असेल ना तर करून द्यायला पाहिजे होतं खरं का त्याला. नीतू खूप प्रेम करते सुजयवर. सुजय नाटकात काम करतो, तो उच्च शिक्षित नाही, एवढ्यासाठीच मी नको म्हणलं होतं त्याला. हे काय नकाराचं कारण असू शकतं का? त्याचा प्रामाणिकपणा, त्याची जिद्द, त्याचा स्वभाव हे महत्वाचं नाहीये का? निदान आता तरी आपण ही चूक सुधरूया का? पण त्याकरता एक संधी तर मिळायला हवी ना. निदान एक संधी. आई उजव्या बाजूच्या मोकाशींचा व्हेंटिलेटर काढला, शुद्धीवर पण आलेत म्हणे, नीतू म्हणाली. तेवढ्यात नचिकेत आला. आई एक वाईट बातमी, डाव्या बाजूला बाबांच्या डाव्या बाजूला ते सराफ होते ना, गेले ते. काय? अरे बापरे, प्रतिभाचे डोळे पाणावले. आयसीयू म्हणजे सगळेच पेशंट गंभीर, सर्वच एका नावेतले प्रवासी. आपल्या पेशंटचं काय होणार ही धास्ती प्रत्येकालाच. प्रतिभा परत परत देवाला हात जोडत राहिली. परवाचा तो महाभयानक प्रसंग आठवला तरी अंगावर शहरा येतोय. जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर झुलणारा झुला, आर या पार अशी अवस्था, खूपच जीवघेणी. तो अनुभव नकोच परत असं वाटतंय. कधी उठतोय या बेडवरून असं झालंय. अरे पण आज परत हे परवासारखं फिलिंग काय यायला लागलंय. त्या यंत्रावरचा तो बीप बीप आवाज असा विचित्र का वाटतोय? काही बिघाड झाला की काय परत? आणि हळूहळू कानातून काही ओढल्यासारखं का वाटतंय? शरीरातून काही वाफेसारखं बाहेर पडतंय. हळूहळू मुंग्या आल्याप्रमाणे शरीर जड वाटू लागलंय. अंगात त्राणच वाटत नाहीये. आता काय? आता एकदम शरीर मोर पिसासारखं हलकं होत चाललंय, वर वर चाललंय, तरंगत. शेवटचा क्षण आला की काय? बहुतेक तसंच काहीतरी. हो तोच क्षण. रे बापरे, हे काय? तरंगत तरंगत वर पोचलोय की मी, पार सेलिंग पर्यंत. खाली दिसतोय आपला जड देह. माझ्या जड शरीरातून या सूक्ष्म शरीरापर्यंत आलो की काय मी? हा ती सिल्वर कॉर्ड सुद्धा दिसतीये दोन्ही शरीरातली, अगदी स्पष्ट. माझ्या दोन्ही देहांना जोडणारी ती चंदेरी रेषा हेलकावे खाते. ही तुटली की संपलं सगळं, अगदी सगळं. हाच तो मृत्यूचा क्षण. मागेही अनुभवला होता पण तेव्हा सिलिंग पर्यंत नव्हतो गेलो. परवा फक्त जाणीव होत होती
ती चाहूल होती का मृत्यूची, आणि आता मात्र प्रत्यक्ष मृत्यूच मृत्यूच ठाकलाय माझ्या डोळ्यासमोर. आता वरून पूर्ण आयसीयू दिसतंय, डाव्या बाजूचे मोकाशी हा खुश दिसतायत. आणि हे काय, हे उजव्या बाजूचे सराफ, तेही माझ्यासारखेच तरंगतात की वर. आणि त्यांचा जडदेह तो पहा, तो दिसतोय खाली निष्प्राण. माझ्यासारखी ती चंदेरी साखळी मात्र दिसत नाहीये त्यांच्या दोन देहांना जोडणारी, तुटली ती. म्हणजे त्यांचा मृत्यू झाला. खाली त्यांचा मुलगा डॉक्टरांशी बोलतोय, सुनेनं डोळ्याला रुमाल पण लावलाय. आपणही सराफांच्याच मार्गावर, सराफांशी संवाद साधायला हवा. सराफ अहो सराफ, तुम्ही माझ्याशी बोलताय का? हो तुमच्याशीच, मी सराफांना म्हणालो. आम्ही दोघही तरंगत होतो, पण तुम्ही तर कोमात होतात ना? कोणास ठाऊक, डॉक्टर म्हणालेत खरं, पण तुमचं नक्की काय झालंय सराफ? माझं आयुष्य संपलंय. तोच तो अटळ, अभेद्य, अनाकलनीय असा मृत्यू. त्याच्याशी लढता लढता शेवटी मी हरलोच. सराफ, मीही तुमच्याच वाटेवर हो. ते पहा माझ्या बेडच्या बाजूचं मशीन, ग्राफ चुकतोय त्याचा. आणि ते पहा डॉक्टर, माझ्या छातीवर दाबून दाबून परत परत पंपिंग करतायत. हृदय चालू होईल का नाही होईल, काही उपयोग होईल असं वाटत नाही मला. माझेही दिवस भरले बहुधा. हे बोलताना माझ्या हृदयात कालवा कालव झाली. पण तरीही अजून आशा आहे तुमच्या जगण्याची. ती पहा, तुमच्या दोन देहांना जोडणारी चंदेरी साखळी दिसती अजून, ती तुटलेली नाहीये, म्हणजे तुम्ही जिवंत आहात. आहे खरा, आहे खरा. जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर हिंकाळतोय, बाकी काय. पण मला नाही मारायचो सराफ, मला जगायचंय हो. तुम्हाला पण असंच वाटलं असेल ना मरताना? असंच वाटलं मृत्यूच्या क्षणी, अगदी असंच वाटलं. पण झाले, आता त्याला 2 तास झाले, सावरलोय आता मी. उलट उलट मुक्त झाल्याचा आनंद आहे. सगळ्या संसाराच्या मोहमायेच्या सुखदुःखाच्या पलीकडचा हा प्रवास सुखदायक वाटतोय. खरच खरच अशी भावना आहे तुमची? हो, कारण माझं कार्य तसं संपलंच होतं, आणि हा माझा 3रा हार्ट अटॅक, त्यामुळं मनाची तयारी तशी झाली होती. मृत्यूपत्र पण केलं होतं नुकतंच. तो पहा माझा मोठा मुलगा, माझं दुकान आता 5-6 वर्ष तरी सांभाळतोय, आणि ही त्याची बायको, माझी चूर. आम्हा दोघांची खूप काळजी घेत होती. धाकटा मुलगाही जाऊन येऊन असतो. छान सुखाचा संसार झाला माझा, कुठलाही पश्चाताप नाही. आज या क्षणी अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतंय मला. खरंच नशिबवान आहात सराफ आपण. माझं मात्र तसं नाही हो, दोन्ही मुलं अजून स्थिरस्थावर व्हायची आहेत. कळलं ते, तुमची पत्नी परवा आमच्या सऊला सांगत होती तेव्हाच समजलं. एक सांगो का जाता जाता, अगदी राहवत नाही म्हणून सांगतो. हो हो बोला ना सराफ. मुलांना स्वातंत्र्य द्या, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना जगू द्या. स्वतःची मतं नका हो लादू त्यांच्यावर. त्यांना मुक्त करा तुमच्या बंधनातनं. जर ती चुकत असतील ना, तरी त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देत. स्वतःच्या चुकांमधून शिकतील ती.
आयुष्यभर पुरणार आहे का त्यांना? तुमच्या हे लक्षात आलं असेल एव्हाना. हो हो, चांगलंच लक्षात आलंय माझ्या. माझी दोन्ही मुलं तशी गुणी येतो, आपल्या मनावर दगड ठेवून माझी इच्छा पूर्ण करायला हो म्हणतायत. आणि मी मात्र इगो जपतोय. असू दे, होतात चुका माणसाकडनं, आपण काही देव नाही. तुमच्याकरता प्रार्थना करतो मी, परताल तुम्ही तुमच्या देहात लवकर. हो, तोच प्रयत्न आहे माझा, पण ती चंदेरी साखळी तेवढी तुटता कामा नये. माझ्या चुका सुधारण्याची ना फक्त एक संधी मला मिळायला हवी, एकच संधी. माझं सूक्ष्म शरीर डोळे मिटून देवाची प्रार्थना करत होत. काही वेळ तसाच गेला, नंतर परत उजवीकडं पाहिलं मी सराफांच्या दिशेनं. ना त्यांचा सूक्ष्म देह दिसला, ना खाली जड देह. बहुतेक बॉडी घेऊन घरचे गेले असतील. त्यांचा सूक्ष्मदेही त्याबरोबरच गेला असणार, इतकी वर्षाची साथ कशी सोडेल लगेच. आता माझं काय? माझी नजर परत खाली गेली. मी माझ्या जड देहाकडे पाहत होतो. त्यात परत शिरायची ओढ मला लागली होती, तेवढ्यात माझं लक्ष मशीनकडे गेलं. बहुतेक मशीनवरचा ग्राफ नॉर्मल जात होता. आता हळूहळू डॉक्टरांनी पंपिंग पण थांबवलं होतं. आणि तेवढ्यात मी एका क्षणात माझ्या देहात ओढलो गेलो. अगदी लोखंडाला चुंबक आकर्षून घेतो तसंच माझं सूक्ष्म शरीर माझ्या जड देहाकडं ओढलं गेलं. पूर्वीच्या स्थितीत येतानाच मी परत एकदा देवाजवळ प्रार्थना केली. यातून देवा मला जगायचंय, देवा मला जगायचंय, मला बरं कर. बस तोच क्षण सकारात्मकतेचा. लॉ ऑफ अट्रॅक्शननं आतल्या इच्छेला मूर्त स्वरूप देण्याचा. माझे डोळे क्षणात उघडले आणि तोंडातून हिचं नाव बाहेर पडलं, प्रतिभा. प्रतिभा, डॉक्टर सुद्धा चमकले. ओ माय गॉड, पेशंट शुद्धीवर आलाय, द गॉड इज ग्रेट, असं म्हणून डॉक्टरांनी परत एकदा मला पूर्ण तपासलं. माझा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता. आता मला खूप काही करायचं होतं, मुलांशी बोलायचं होतं. त्यांना हृदयाशी धरायचं होतं, त्यांना काही सांगायचं होतं. आयुष्यातला प्रत्येक क्षण किती मोलाचा आहे हे आज मी अनुभवलं होतं. मी नचिकेतला हाक मारली, त्याच्या चेहऱ्यावर व्याकुळता होती. मी भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. नचिकेत आणि नीतू दोघही कावऱ्या बावऱ्या नजरेने माझ्याकडे बघत होते. मी त्यांना म्हणालो, माझी एक इच्छा पूर्ण कराल? नचिकेत, तू स्पोर्ट्स मॅनेजमेंट करायची, इंजिनिअरिंग नाही. आणि नीतू, तुझ्यासाठी सुजयच उत्तम आहे. माझ्यासारखेच त्यांचेही डोळे पाणावले. प्रतिभाच्या डोळ्यातून धारा व्हायला लागल्या. मृत्यूचा आज आलेला हा अनुभव मला परत एकदा येणार आहे, कायमचं जग सोडताना. पण मला तो अशा पद्धतीनं पश्चात्तापानं दग्ध होऊन आपल्या माणसांना दुःखी करून यायला नकोय. माझ्या मायेच्या माणसांना मी आयुष्यभर सुखी आनंदी ठेवलं या तृप्त आणि समाधानी भावनेनंच मला एक्झिट घ्यायची आहे, अगदी सराफांसारखी. आपुले मरण पाहिले म्याडोळा. लेखिका राजश्री बर्वे. संपर्क 98 20 39
666-5 अभिवाचन गिरीश मुरुडकर झेंडेवाले। आपल्याला कथा आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर कराच, पण विविध कथांचा आस्वाद घेण्याकरता या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।